फलंदाज पाडून द्यायचा आहेत आपण लगेच सामना जो आहे लगेच सुरू करायचा आहे आपण. मात्र सामना चालू होण्याआधी प्रेक्षकांना विनंती असेल आपण या सामन्याचा आनंद पडद्याबाहेर बसून घ्यायचा आहे कारण आपण पाहतोय खास करून जय दुर्गा सुरेश संघ प्लीज थोडं सहकार्य करा विनंती असेल आपण पडद्याबाहेर बसायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून आपणास वारंवार सूचना केली जाते. सलामीची जोडी खेळपट्टीवर आली आहे. इथे भिनार संघाजी टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इथे पाहायला मिळत आहे. हजारो क्रिकेट रसिक जे आहेत मॅचचा आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित आहेत. युट्यूबच्या माध्यमातून ट्रिपल एच्या माध्यमातून आणि डीएन केबलच्या माध्यमातून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मॅच स्टार्ट होत आहे. निश्चितच संदेश पाटील पॅक क्राऊड मानवी समुद्र प्रेक्षकांची तुफान गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. तर चला सुरेश संघाचा संघ नायक साविंद्रा संघाचा संघ नायक आपण या ठिकाणी यायचा आहे. लकी ड्रॉ उडवला जाणार आहे. विनंती असेल आपला संघाचा संघ नायक अथवा एखादा प्रतिनिधी आपण या ठिकाणी या. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय आणि एक एक्स्ट्राच्या मदतीने संघाचं खातं खोललं जात आहे. भिनार संघाचा जगदीश स्ट्राईकवर आहे. नो स्ट्राईकला साथ देताना भावेश आणि गोलंदाज नेहमीप्रमाणे बंडी वरल्ड विस्फोट ताराली अविस जय बजरंग भिनार हा बिग मॅच आपण पाहत आहे. गोलंदाज बंडी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फुलटा चेंडू बॅटच्या मधोमध चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र खाली आहे मात्र पायाने क्षेत्ररक्षण केला जात आहे तिथे आणि ज्या धावा आहे त्या कम्प्लीट केल्या जात आहेत. तिथे दोन धावा कम्प्लीट केले तब्बल दोन धावा आपल्या संघासाठी इथे वाचवलेल्या आहेत. गुड रनिंग द विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्या दहा फलकावर इथे तीन धावा. थोडासा स्पीडअप करा कारण की फायनल देखील खेळवायचा आहे आजच्या दिवसामध्ये. संदेश पाटील थोडा वेळ थांबवतोय तुला कारण आपण मंचावर उपस्थित मान्यवर या ठिकाणी आहेत त्यांचा स्वागताना सत्कार करून घेणार आहोत. मात्र सामन्याला सुरुवात करायची आहे. सामना सुरूच ठेवायचा आहे. जयरामजी म्हात्रे कशिली या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा स्वागताना सत्कार आपण करतोय. त्यानंतर जयरामजी भोईर माफ करा जयरामजी पाटील या ठिकाणी आहेत त्यांचे देखील स्वागताना सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत. तर निश्चितच जयराम पाटील यांचा स्वागताने सत्कार करतोय आपण या ठिकाणी. त्यानंतर मंचावर उपस्थित मान्यवर विलास जाधव यांचे देखील स्वागताने सत्कार करण्याची विनंती असेल. निश पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागताने सत्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर मंचावर उपस्थित संजय जाधव मास्टर त्यांचा स्वागताने सत्कार करण्याची विनंती असेल. निश पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागताने सत्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर मात्र मंचावर उपस्थित मान्यवर आपण पाहतोय ओरसे गावचे माजी सरपंच विद्यमान सदस्य इंजिनियर मुरलीधर केने यांचा स्वागताने सत्कार करण्याची विनंती असेल. निश पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागताने सत्कार या ठिकाणी करून घ्यायचा आहे. धावा झाल्या आहेत चार धावा एक विकेट प्राप्त केला आहे गोलंदाज बंडी याने. चांगली गोलंदाजी. त्यानंतर मंचावर उपस्थित मान्यवर सामाजिक कार्यकर्ता चाविंद्रा एक डॅशिंग पर्सनॅलिटी संदेश पाटील यांचा स्वागताने सत्कार करण्याची विनंती असेल. निश पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागताने सत्कार करून घ्यायचा आहे. निश्चितच त्यांच्या संघाला देखील आपण या ठिकाणी ऍक्शन मध्ये पाहणार आहोत जो संघ पहिल्या दिवसातून क्वालिफाय झालाय. तर मान्यवरांचं स्वागताने सत्कार या ठिकाणी झालेला आहे. आपण वळतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू द संदेश पाटील. धावा झाल्या आहेत तिथे धावपलकावर पाच धावा झाले फक्त आणि दोन विकेट रनरचा विकेट मिळाला होता. क्षेत्रक्षण लावून घ्या आणि फलंदाज लगेच दुसरं लगेच आपण ग्राउंड मध्ये यायचंय. तर मान्यवरांचं स्वागत.
जय शेतय गोलंदाज बंडी मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतोय. निर्धा चेंडूची समाप्ती फक्त आणि फक्त पाच धावा दहा फलकावर. शेवटचा चेंडू एखादा जर मोठा फटका आला तर एक चांगला टार्गेट इथे पाहायला मिळेल. ज्या प्रकारे मागच्या मॅच मध्ये बंडी आणि शेवटचा षटकार ठोकून चांगली गोलंदाजी केली होती इथे मात्र लेन चुकीची आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जाते. एक्स्ट्राची मदत धाव संख्या होते धाव फलकावर सहा धावा. स्ट्राइक वर फलंदाज जगदीश आहे. भरपूर क्रिकेटचा नॉलेज भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये आपण बघितलं त्यांना संघाकडून खेळताना. बॅटने आतापर्यंत फक्त तीन धावा आलेल्या आहेत त्याच्या. इथे मात्र लेन चांगली आहे टप्पा चांगला आहे. निर्धाव चेंडू इथे टाकला जाईल बंडियाच्या माध्यमातून. लक्ष फक्त आणि फक्त सात धावांचा असेल कारण की सहा धावा झालेल्या आहेत आणि सात धावांचं लक्ष आहे. तर शत्रक्षण आपण लगेच लावून घ्या आणि ताराली संघाने आपली सलामीची जोडी लगेचच ग्राउंड मध्ये पाठवून द्यायची आहे. धन्यवाद संदेश पाटील. तर निश्चितच आपण लकी ड्रॉ या ठिकाणी उडवत आहोत. पहिल्या दिवसातून चाविंद्रा संघ निघाला होता, त्यानंतर दुसऱ्या दिवसातून सुरेश संघ क्वालिफाय झाला होता आणि तिसऱ्या दिवसातून पाहूया या दोन संघादरम्यान कोणता संघ क्वालिफाय होईल. निश्चितच तीन चिट्ट्या आहेत त्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा खेळतोय. अर्थातच विद्यमान सरपंच मॅडम मेघा परशुराम भोईरा विनंती असेल आपण एक चिट्ठी उचलायची आहे. जी चिट्ठी निघेल निश्चितच तो संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. आणि चिट्ठीमध्ये नाव आहे जय दुर्गा सुराई. जो मी तर एकच म्हणेल चाविंद्र स्पोर्ट चाविंद्र या संघाने पहिल्या दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स केला. आपण एक टॉप थ्री मध्ये संघ काढला होता मात्र कालचा गट खूप मोठा होता. थोडीशी चर्चा देखील केली मात्र यशाचा फल जो आहे तो जयदुर्गा स्पोर्ट सुरई या संघाच्या मागे लागला आहे. निश्चितच आपण फलंदाज पाठवायचे आहेत. तर जयदुर्गा सुरई हा संघ या स्पर्धेतील शेवटचा सामना खेळेल आणि निश्चितच चालू सामन्यातील विजयी संघ चाविंद्र या संघासमोर त्यांची लढत असेल. वेलकम उमेश गायकवाड साहेबांचं इथे स्वागत होत आहे. हार्दिक स्वागत आहे आपलं. वेलकम वेलकम आगमन होत आहे या स्पर्धेला भेट देण्यासाठी माननीय श्री उमेश दादा यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम. मॅच स्टार्ट होते लगेचच आपण गोलंदाजी सुरू करायची आहे. जयेश वखारे प्लीज ताराली आपण थोडासा वेल कमी खर्च करा. वराळ देवी स्पोर्ट ताराली वरल देवी स्पोर्ट ताडाली हा संघ इथं फलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. गोलंदाजच्या भूमिकेमध्ये जय बजरंग विनार संघाचा जयेश वखारे पहिला चेंडू टाकतोय. हलका त्याने फक्त खेळून काढला आहे चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव कमी होतो दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे दोन धावासह जिथे पूर्ण केल्या जात आहेत. दोन धावाने संघाचं खातं खोलतोय फलंदाज भावेश आपलं खातं खोलतोय. चांगली सुरुवात फक्त सात धावांचं लक्ष आहे. गोलंदाज जयेश वखारे पाच चेंडू आणि पाच धावांची आवश्यकता असेल. प्रत्येक चेंडू मागे धाव घेण्याची गरज असेल इथे. पुन्हा एकदा कट केला आहे चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये जातो डीप मध्ये. शत्ररक्षण चांगला पाहायला मिळालं मात्र धाव जी आहे ती कम्प्लीट केली जात आहे भावेश याच्या माध्यमातून. भावेश तीन धावन पोहोचते संघाची धाव संख्या तीन. हर्षल खेळण्यासाठी सज्ज असेल. जयेश वखारे
यावेळी पुन्हा एकदा खेळून काढला आहे चेंडूला कव्हर पॉइंट रिजन मध्ये. शतरक्षक आहे मात्र इथे ज्या धावा आहे त्या कंप्लीट केल्या जात आहेत. अतिशय सुरेख कामगिरी इथे पाहायला मिळते ताराली संघाजी. पहिल्या इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी केली आणि इथे सात धावा जमा करण्यासाठी धावपलकावर आतापर्यंत तीन चेंडू मध्ये पाच धावा आलेल्या आहेत. विजयासाठी अजूनही तीन चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता असेल. जयेश वखारे या वीस आपण बघितला ऑफस्टंपच्या खूप बाहेर कट झाला आहे चेंडू. वाईटचा इशारा पंच दिनेश नाईक यांचा. एक्स्ट्राची मदत धाव संख्या धाव पलकावर सहा धावा स्कोर लेवल झाला आहे. फक्त आणि फक्त एक धावची आवश्यकता असेल. येणारे चेंडू असतील इथे तीन धाव असेल एक. पुन्हा एकदा अपील केली जात आहे इथे निर्धाव चेंडूची समाप्ती आहे. लगेचच सावेंद्र स्पोर्ट सावेंद्र संघाचा कॅप्टन आपण लगेच या टॉस करण्यासाठी कारण की विजेत्या संघाशी आपल्या खेळाचा आहे. गोलंदाज जयेश वखारे या वेस चुकीची लेंथ आणि एक्स्ट्राची धाव आणि अशा प्रकारे हा सामना जो आहे जिंकला आहे इथे वरालदेवी स्पोर्ट ताडा.